उल्हासनगर येथील वालदुनी नाल्यात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शीतल साबळे असे मृत महिलेचे नाव असून ही उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील लालचक्की येथील महात्मा फुले नगर येथे राहणारी आहे. या महिलेची 8 दिवसापूर्वी प्रसूती होऊन तिने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही महिला घरातून बाहेर निघून गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र या महिलेचा मृतदेह वालधुनी नाल्यात मिळून आल्याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी जाऊन महिलेला नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तर या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.